घ्या ही छडी, मारा, गाजवा नवरेपणाचा हक्क. नवरेपणाचा हक्क? आणि तू मात्र आपला स्त्री धर्म बरोबर पाळतेस नाही. ज्या घरी म्हाताऱ्या पुरुषाने आपला धर्म सोडला त्या घरी स्त्रियाने तरी आपला धर्म का पाळावा? तुझ्यासारख्या बेशरम कुलटीच्या तोंडी कोणी लागावं? कुलटा, थांबा. असला विषारी घाव घालून तुम्ही इथून जाणार? नाही, मी तुम्हाला मुळीच जाऊ देणार नाही. तुम्हाला आपले घाणेरडे शब्द खरे तरी करून दाखवले पाहिजे, नाहीतर ते परत घेऊन माझी माफी तरी मागितली पाहिजे. मी आबला आहे, हिंदुस्थानात जन्माला आले आहे, तरी पण मनुष्य आहे. मलाही काही स्वाभिमान आहे. वाटेल तो आरोप मी सहन करणार नाही. सांगा, कुलटीचं कोणतं लक्षण माझ्या तुम्ही पाहिलं? इथं आल्यापासून मी कुणाला पत्र खरडली? कोणा पुरुषाशी इथं घुस केलं? कोणाची पिढी पिढी हसले? कुणाला हे विचारा. घरापुढे मी ही केलेली बाग काय सांगते, तशीच माझी ही खोली. ही कुलटीची जागा असं वाटतं तुम्हाला? एवढ्या भोगतव्यात असले बेजबाबदारपणाचे शब्द तोंडातून काढले, काही वाटलं नाही तुम्हाला? तुम्हाला माझा संताप आला होता ना? मला वेताने फोडायची होती किंवा आपल्याला पळीला डागायचं होतं, पण हा विषारी घाव घाला नको होता. माझ्या माता पित्यांच्या आणि या देवाधिकांच्या तद्वीसमोर तुम्ही माझा अपमान केला. एखाद्या हालकड स्त्रीलाही कोणीचे शब्द बोलले नसते तर तुम्ही मला बोलला. नीरे, मला क्षमा कर. नका, तुम्ही हात जोडू नका. माझे शब्द विसरून जा, क्षमा कर मला. त्यांनी हात जोडले, क्षमा मागितली, त्याला मी टाकून बोलले. चुकले का मी? मन शुद्ध तुझं पोट आहे पृथ्वी मुलाचे, हा पृथ्वी मुलाचे, हाय पृथ्वी मुलाचे. मन शुद्ध तुझं पोट आहे पृथ्वी मुलाचे, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाचे. परवा भिकुनाचे झेंड भल्या माये, एक गरीबाला पैसा द्या माये. थांब हा,
कुणाची पत्र? आमच्या दिवक्या चिरंजीवांचं. पंडितराव दिवाळीला घरी येतो म्हणतात. आणि त्याच सुमाराला चित्राही एक दिवसाकरता इथे येणार. चित्राचा येणार आहे? हो, तिचं इथे व्याख्यान आहे. फारच छान, दोन्ही मुलं दिवाळीला घरी येत आहेत. कसला रे विचार करतो? मी चित्रेला लिहिणार आहे, इथे येऊ नकोस म्हणून. असं करू नये. चित्राताई येऊ दे तिथ. कशाला? तिच्या समोर आमची आणखी शोभा व्हायला. नाही, त्यांच्या समोर मी अगदी नीट वागेन. देवा शपथ हो चांगली वागेन, पण त्यांना येऊ द्या इथ. बरोबर. आपल्या चित्रात येणार आहे तिथे. केव्हा? दिवाळीला. दिवाळीला? हो. पण ताई, दिवाळीला अजून पुष्कळ अवकाश आहे. पुष्कळ कुठला ग? काहीतरीच बोलते. अहो, हा श्रावण महिना आहे. श्रावण? हो, तुम्हाला काय वाटलं उद्या दिवाळी? हो, मला तसंच वाटलं. श्रावण, भाद्रपद, आश्विन. श्रावण, भाद्रपद. भादव्यात इति गौरी गणपती उत्सवाई वहा. भादव्यात इति गौरी गणपती उत्सवाई वहा. मेरे आरास करोनी गाती नाचनी हसोनी. ध्वनी चातही गाजे आहा भारत विराजे. आहा भारत विराजे जगा दीपवित तेजे. नवरात्र पूजेची अश्विन शोभा करीती नारी शृंगार. आ नवरात्र पूजेची अश्विन शोभा करीती नारी शृंगार. लिहुनी वसने मजेदार गळा विविध अलंकार. ध्वनी चातुनी निनादे आहा भारत विराजे. आहा भारत विराजे जगा दीपवित तेजे. आहा भारत विराजे. आहा भारत विराजे जगा दीपवित तेजे. आली दिवाळी भुवन उजळी आनंद घे अवतार. आली दिवाळी भुवन उजळी आनंद घे अवतार. दीपक नजीक भुवरी येते गावी ती शोभा पार. दीपक नजीक भुवरी येते गावी ती शोभा पार. मुदित हृदय सजती करीती सकल जन विहार. मुदित हृदय सजती करीती सकल जन विहार. माला तोरणे फुलांची वसने भूषणे जनांची. शोभा पाहून घरेची मनी स्वर्ग लागे. आहा भारत विराजे. आहा भारत विराजे जगा दीपवित तेजे. काका चित्रात आल्या. अगं अगं
अनीस नाही पटायची ओळख आपल्याला, कारण आपण मला कधी पाहिलेलंच नाही. चित्रा खुशाल आहे काकी? ही मुलगी कोण? ही ना बाया, केशवाची नवी बायको. काय ते काकाने लग्न केलं? पण ही अवदसा अशी पदरात पडलीये, अक्षदा पडल्यापासून तिनं अगदी जीव खाल्लाय आमचा. तिला नवरा आवडत नाही, सासर आवडत नाही, मी सुद्धा आवडत नाही. इथलं काही काही आवडत नाही हो तिला. का आवडाव? काकांच्या मानाने ती किती लहान. त्यांनी का बरं तिचा असा गळा कापला? व्याख्यानाची सारी तयारी झाली आहे, आपण चलाव. आलो. अरे आज आंघोळ करणार की नाही? चित्रा कुठे? ती अक्का तुमच्या त्या निराबाई सगळ्या व्याख्यानाला गेले आहेत. गेली? हो. अहो मला आंघोळ नाही का करायची? किती वेळ झाला? अरे तेच तर मी तुला सांगायला आले, तुझं लक्ष कुठं आहे? अरे खरंच आंघोळीला बोलवायला आला होता नाही का? पाणी काढले? हो. चला. Morning, father. कसं काय आम्हाला नव्या आईसाहेब आणल्यात म्हणे? That's good. बरे आओ पाहता काय? Thanks तरी द्या. साधा एक तिकीट सुद्धा पाळत नाही तुम्ही. तुम्ही नुसती लग्नच करावीच झालं. पंडित तुला काही लाज लज्जा आहे का? काय चुकलो बुवा? नेहरू पिता पुत्रांची गोष्ट माहित आहे वाटत तुम्हाला. खुद्द मोतीलालजींनी एकदा जवाहीरलालजींना सिगरेट ऑफर केली होती. आज हा जवाहीर मोतीलालजींना ऑफर करतो आहे. वेल बाबा. पंडित तुला असा फाजलपणा करायचा असेल तर आलाच तसा परत जा. नो 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 डॅडी, मला परत जाण्याची बिलकुल घाई नाही. वेल श्रीमती गंगा काकी साहेब. अगं बाई केव्हा आलास रे? ए मेल्या. ओ सॉरी, तुम्ही सिगारेट ओढत नाही नाही का? आमच्या बॉम्बेला बायका सिगारेट ओढतात बुवा. पण ही तुझी बॉम्बे नाही. आय फरकात. दिस इज खेंगापूर ओल्ड रॉटन टाउन. मराठीत बोल ना मेल्या. अरे हे काय परकरणेच नाहीत वाटत. तुझ्या बॉम्बेला पुरुष परकरणेचाच वाटत. परकर वा, ही बिदारीची नवी फॅशन आहे. अरे पण ह्या घोळात पाय आहेत का तुझे? खाकी गँग चांगल्याच विनोदी आत बा तुम्ही. काका कुठे आहेत?
आल्यापासून त्यांना मी भेटलेच नाही. पुढच्या माडीत असेल बघ. अगं पंडित ही आलाय. पंडित इथे आलाय. सुनो सुनो पन के कहानी ऐखा. काकी तुझ्या नव्या आईचा आई साहेब आपल्या या बालकावर कृपा असावी. आपल्या थोरपणानं तू मला धन्य केलंस. तुझा हा वाढता लौकिक पाहून मला फार आनंद वाटतो. बर काका मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. बोलायचं ना. बोलो की. अरे हो बरी आठवण झाली. मला एका पक्षकाराच्या कामाकरता जरा बाहेर जाऊन यायचंय. मी 15 मिनिटात येईनच परत. मग बोलू आपण अगदी स्वस्तपणानं. मी बहुधा लवकरच येईन. नाही तरी पण कदाचित फारच वेळ लागेल. आणि बा माझी वाट नकाच पाहू. कदाचित फारच वेळ लागेल. मी येऊ थोडी मदतीला. हे काय नको. काम तरी काय आहे असं. पण तुम्ही तर भारी दमलेला दिसता. काही नको कौतुक करायला. घर कामात बाईसाहेबांनी आजच कुठं लक्ष घातलंय. चित्राताई आता 4 दिवस राहणार ना. मी आनंदानं राहिले असते. पण परवा दुसरीकडे व्याख्यान आहे. परत येताना मात्र इथे जरूर येईन. Destined in our way, but where that is tomorrow, find us far.
माता पित्यांची त्यांना हे गाणं फार आवडत असे. खरंच धन्य तुझे आई बाप, त्यांनी तुला किती चांगलं शिक्षण दिलं. मी मोठं नाव मिळवावं अशी त्यांची फार इच्छा होती, पण ते निघून गेले आणि मी दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडले. आता सगळीकडे अंधार अंधार दिसतोय मला. चित्रात यापुढे मला कधीच प्रकाश दिसणार नाही का हो? असं का म्हणतेस? रात्रीनंतर दिवस येतोच. तू मग गाण्यात काय म्हणाली? लर्न टू लेबर अँड टू वेट. तपश्चर्या करीत रहा आणि वाट पहा, तुला प्रकाश खात्रीनं दिसेल. प्रकाश, बर नाही जाता, फार वेळ झाला. तुझं मन हलकं? मी विचारू तुला काही? चमत्कारिक वाटून घेऊ नकोस. खरंच तुझ्या या अशा त्राग्यानं तुझंच दुःख नाही का वाढत? दुःख कितीही वाढू दे ते मी सहन करीन, पण अन्यायामुळे सहन करणार नाही. आल्या प्रसंगापुढे मी वाकेन तर माझी सारी तपश्चर्या नष्ट होईल. तपश्चर्या? हो, तपश्चर्या. हे त्राग्याचं वागणं साऱ्या जगाला कळेल आणि त्यामुळं म्हातारपणी मुंडाळ्या बांधणाऱ्या साऱ्या नरपशूला दहशत बसेल. नीरेसारखी राक्षसीण आपल्या वाट्याला येईल की काय
या भीतीने ती जागच्या जागी गारठते आणि अशा स्थितीत एखाद्या कुमारिकेचा गळा जरी वाचला तरी माझ्या तपश्चर्येचं सार्थक होईल. दिसायला विचित्र पण किती थोर विचार आहेत. पण इतकं ही करून जगाला हे नाही पटायचं. न पटेना पण धर्माच्या नावाखाली आमचे गळे कापणाऱ्या नरपशूंना आम्ही लाथा मारायला का कमी करावं. खरंच किती विचारी आणि स्वाभिमानी मुलगी आहेस तू. तुझ्यासारखीच्या जन्माचं मातेरं माझ्या वडिलांनी करावं किती शर्मेची गोष्ट आहे. नका तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. याही गोष्टीत मला एक समाधान मिळालं आहे. कोणत? तुमच्यासारख्या थोर स्त्रीची आई होण्याचं. म्हाताऱ्या नवऱ्याची बायको होऊन मी दुःखाच्या खाईत पडले असले तरी हिंदुस्थानाला भूषण झालेल्या चित्रेची मी आई आहे या एका समाधानावर मी सारी दुःख विसरून जाईल. म्हाताऱ्याची बायको म्हातारा Hara.